नाशिक ट्रेन जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त आहे उत्तर महाराष्ट्र टाइम्स नगरयुगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची नाशिककर खवय्यांसाठी आम्रपाली मटण भाकरी घेऊन येत आहे चुलीवरचं कारणाचं मटण। नाशिकच्या म्हसरूळ लिंक रोड काकडमळा येथे आम्रपाली मटण भाकरीने चुलीवरचं झणझणीत कारणाचं मटण, बाजरीच्या भाकरी आणि चुलीवरच बनवलेला इंद्रायणी भात याची चवच न्यारी। आम्रपाली मटण भाकरीच्या संचालकांनी सुरू केलेल्या व्हेज नॉनव्हेज या पदार्थांची चव ती पण अगदी घरगुती पद्धतीने खवय्ये नाशिककरांना मिळणार असून दिनांक 12 जानेवारीपासून नाशिककरांच्या सेवेत सुरू झालेल्या आम्रपाली मटण भाकरीमध्ये कारणाचं संपूर्ण बोकड्याचं मटण यासह झिंगा चटणी या मांसाहारी पदार्थांसह व्हेजमध्ये इंद्रायणी तांदळाचा भात, रशी पातोडा, कोथिंबीरचे थालीपीठ, बाजरीची भाकर, कुळदाची शेंगोळे आणि चटकदार शेंगदाण्याचे झिरके हे सर्व पदार्थ चुलीवरती बनवले जात असून आता नाशिककरांना आम्रपाली मटण भाकरी येथे घरगुती पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे। नाशिकच्या म्हसरूळ लिंक रोड काकडमळा येथे सुरू करण्यात आले असून जास्तीत जास्त नाशिककरांनी एकदा जेवणाचा आस्वाद घ्यावा। ही आम्रपाली मटण भाकरी एकदा खाशाल तर पुन्हा पुन्हा जाशाल अशा चविष्ट आम्रपालीला आपण नाशिककरांनी जास्तीत जास्त भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलंय। सुंदर जेवण आहे हॉटेल आमराई हे त्याचा आम्ही बोर्ड बघितला बाहेर आणि आज जेवायला बसलो। नॉन व्हेज व्हेज दोन्ही पण इथे उपलब्ध आहे पण सर्वात सुंदर इथं मटन आणि चिकन हे घरगुती पद्धतीने उपलब्ध झालं काळ्या मसाल्यामध्ये लाल मसाल्यामध्ये। आम्ही निफाडवरून नाशिकला एका कामानिमित्त आलो होतो आणि या रस्त्याने जात असताना हॉटेल आमराई बघितलं आणि अतिशय स्वच्छता स्टाफ एकदम हेल्पफुल सगळ्यात मेन म्हणजे क्वालिटीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड नाही अशी दिसते। नॉनव्हेज व्हेज याच्या बाबतीत अतिशय सुंदर त्यांची चव आहे। मी नॉनव्हेजच्या स्पेशल खवयासाठी सांगेल एकदा अवश्य भेट द्या। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सचिन आव्हाड नाशिक।